भुईमूग हे असं पीक आहे की ज्यापासून सकस चारा, तेल, खाद्य, सकस पेंड आणि टरफलापासून उत्तम खत मिळतं. त्यामुळं भुईमूग लागवड नक्कीच फायदेशीर ठरते. त्यासाठी भुईमुगाच्या चांगल्या उत्पादनासाठी चांगल्या वाणांची निवड करणं महत्त्वाचं आहे. उन्हाळी लागवडीसाठी भुईमुगाच्या महत्त्वाच्या 5 वाणांची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. भुईमूग हे सर्वात जुनं तेलबिया पीक मानलं जातं, पण सोयाबीन, सूर्यफूल, पामतेल असे तेलाचे अनेक पर्याय उपलब्ध झाल्यामुळं भुईमूग लागवडीसाठी बरेचसे शेतकरी उत्सुक नसतात. याशिवाय मिळणारा बाजारभाव आणि मजुरांची कमतरता अशा अनेक कारणांमुळं भुईमुगाखालील क्षेत्र काही प्रमाणात कमी झालंय. पण योग्य वाणांची निवड आणि शिफारशीनुसार लागवड केली तर भुईमुगाचं चांगलं उत्पादन मिळतं. उन्हाळी भुईमूग पेरणीसाठी साधारणपणे 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यानचा काळ योग्य मानला जातो, कारण या काळात रात्रीचं किमान तापमान 18 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असतं. तसंच पुढं फुलोरा अवस्थेमध्ये दिवसाचं तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअसपर्यंत राहतं. त्यामुळं भुईमुगाची चांगली वाढ होते. पेरणी जर उशिरा किंवा लवकर झाली तर फुलधारणेवर विपरीत परिणाम होतो. उशिरा पेरणी केली तर फुलोरा येण्याच्या काळात तापमान वाढलेलं असतं, त्याचा पिकावर विपरीत परिणाम होतो. त्यासाठी वेळेत पेरणी पूर्ण करणं आवश्यक आहे. पेरणीसाठी बियाणं प्रमाण हे वाण निहाय तसंच दाण्याच्या आकारमानानुसार ठरवलं जातं. लहान आकाराचे दाणे असलेल्या वाणासाठी 100 किलो, मध्यम आकाराच्या दाण्याच्या वाणासाठी 125 किलो, तर टपोऱ्या दाण्यासाठी 150 किलो प्रति हेक्टरी प्रमाणे बियाणं वापरावं. आता पाहूया उन्हाळी भुईमुगाचे महत्वाचे वाण कोणते आहेत ते. सर्वात पहिलं वाण आहे SB11. भुईमुगाचे SB11 हे वाण खरीप आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामासाठी योग्य मानलं जातं. हे वाण 115 ते 120 दिवसात तयार होतं. कोरडवाहू क्षेत्रासाठी हे वाण चांगलं आहे. दाण्याचं प्रमाण जास्त असून या वाणापासून भुईमुगाचं हेक्टरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन मिळतं. पुढचं वाण आहे TAG24. भुईमुगाचं दुसरं महत्त्वाचं वाण आहे TAG24. हे वाण खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी योग्य मानलं जातं. हे वाण 110 ते 115 दिवसात तयार होतं. हेक्टरी 25 ते 30 क्विंटल उत्पादन या वाणापासून मिळतं. भुईमुगाचं तिसरं महत्त्वाचं वाण आहे TPG49. हे वाण 125 ते 130 दिवसात तयार होतं. या वाणाचे दाणे जाड असतात. हेक्टरी उत्पादन 25 ते 30 क्विंटलपर्यंत मिळतं. या पुढचं वाण आहे TG26. खरीप आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामासाठी योग्य असलेलं भुईमुगाचं चौथं वाण आहे TG26. हे वाण 110 ते 115 दिवसात तयार होतं. या वाणापासून हेक्टरी 25 ते 30 क्विंटल उत्पादन मिळतं. 2009 प्रसारित झालेलं भुईमुगाचं 5वं महत्त्वाचं वाण आहे JL501. हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या कार्यक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांसाठी प्रसारित करण्यात आलंय. या वाणाचा कालावधी 110 ते 115 दिवसाचा असून तेलाचं प्रमाण 49%. महत्त्वाचं म्हणजे हे वाण दाणे खवट होण्यास प्रतिकारक्षम आहेत. या वाणापासून हेक्टरी 30 ते 32 क्विंटल उत्पादन मिळतं. अशा प्रकारे उन्हाळी लागवडीसाठी यापैकी एका वाणाची निवड करून भुईमूग लागवड करावी. ही माहिती आपल्याला मिळाली होती डॉक्टर आदिनाथ ताकटे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ॲग्रोवनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.